आणि पुढची महत्त्वाची एक बातमी पाहूया. शिर्डी शासकीय विश्रामगृहात माजी खासदार भाऊसाहेब वाकचोरे यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी खासदार भाऊसाहेब वाकचोरे हे उद्या हजारो शिवसैनिकांसह मातोश्रीत जाऊन शिवबंधन बांधणार आहेत आणि यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल कुळगे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचोरे हे स्वग्रही शिवसेनेत परत आहे आणि आज शासकीय विश्रामगृह या ठिकाणी महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडली. माजी खासदार भाऊसाहेब वाकचोरे यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक पार पडली असून उद्या ते मुंबई येथील मातोश्री येथे जाऊन पक्षामध्ये शिवबंधन मानणार आहे. आपल्यासोबत भाऊसाहेब वाकचोरे साहेब आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल साहेब, तुम्ही मातोश्रीमध्ये जात आहे, काय नेमकं पुढचं असणार आहे? नाही, मातोश्रीमध्ये ठरल्याप्रमाणे उद्या 23 तारखेला 12:30 वाजता आदरणीय उद्धव साहेब यांच्या हस्ते शिवबंधन बांधणार आहे आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे. आता गैरसमज जे झाले होते ते मिटलेले आहे, संपलेला आहे विषय, संपलेला आहे. सर्वजण गट तट सर्व विसरून आजी माजी सगळं एका झेंड्याखाली, भगव्या झेंड्याखाली उद्या मातोश्रीवर जाणार आहेत. काय सांगणार साहेब, आता उद्या शिवबंध मानल्यानंतर शेडी लोकसभा मतदारसंघाचं जे राजकारण आहे त्यामध्ये बदल दिसून येईल भविष्यात? हे चित्र तुम्हाला भविष्यात पाहायला मिळेलच. शिर्डी मतदारसंघामध्ये निश्चितच भविष्यात बदल दिसून येईल असं माजी खासदार भाऊसाहेब वाकचोरे यांनी न्यूज नेशनशी बोलताना सांगितलं आहे. राहुल कोळगे, न्यूज नेशन, शिर्डी.